सो आपण आज 9th मॅथ्स पार्ट 1 चा 4th चॅप्टर मधले एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 4.1 त्यातले काही एक्झाम्पल्स स्टार्ट केले होते. तर यातलं सेकंड एक्झाम्पल, फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. तर यामध्ये आपण पहिले चार एक्झाम्पल सॉल्व केले होते. त्यानंतर आज आपण जे होमवर्कला दिले 5th एक्झाम्पल ते एक सॉल्व करूया. तर यामध्ये काय दिलंय मी व्हाइट बोर्ड शेअर करून सांगतो. एक आहे, फर्स्ट क्वांटिटी आहे 3.8 kg आणि दुसरं काय आहे 1900 ग्रॅम. बरोबर. मग यात काय समजण्यासारखं काय आहे की आता इथे ग्रॅम आहे आणि इथे किलोग्रॅम आहे. मग 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 kg इज इक्वल टू हाऊ मच ग्रॅम सांग? 100 नाही, 1000. ते आपल्याला माहित झालं की मग कन्वर्जन जमत ना. 1000 इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग 3.8 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम येतील? 3.8000. मग असं करायचं ना, 3.8 एक ला असेल तर आपण 1 ने मल्टिप्लाय करतो, 3.8 ला 3.8 ने मल्टिप्लाय करायचं 1000 ला. करा हे मल्टिप्लिकेशन म्हणजे येईल ग्रॅम मध्ये. किती आलं? 3.8 × 1000. 1100.0 असं कस काय आलं सांग? काय केलं? कस 1000 × 3.8 हा केलं, पण हे आन्सर कसं आलं मला सांगा. मी इथे करतो वर काय घेऊ मल्टिप्लिकेशनला, 3.8 घेऊ का 1000 घेऊ? 1000. ओके, वर 1000 घेतला मल्टिप्लाय बाय 3.8. सांग आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते. 8 0 चा 0 8 0 चा अगोदर 8 ने करायचं. ओके, 8 0 चा 0 8 0 चा 0 8 0 चा 0 8 1 चा 8. ओके, पुढे 8 0 आता 3 ने करायचं. पण जेव्हा आपल्याला दुसरा नंबर येतो डॉट नंतर तर अगोदर 1 0 अगोदरच देऊन ठेवा लागतो. हे माहिती का तुला स्टेप? त्यानंतर 3 ने पहिल्या 0 ला मल्टिप्लाय, इथे आला 0. 3 ने दुसऱ्या 0 ला मल्टिप्लाय, 0 आला. 3 ने तिसऱ्या 0 ला मल्टिप्लाय, 0 आला. 3 1 3 3 0 प्लस 0 प्लस 0 आता 38000 आला. हा 1000 आला, पण इथे 3
इथे 3.8 आहे ना, एक डॉट आहे, त्याच्यामुळं इथून एक डॉट द्यायचा, म्हणजे आन्सर किती आला याच, 3800. समजलं का? तर हे त्याच करेक्ट आन्सर नाही आहे. त्याच आन्सर काय आहे? 3800. समजलं? आता आपल्याला दोन्ही ग्रॅम मध्ये मिळाल्या क्वांटिटीज, मग त्यांचा रेशो करायचा आपल्याला रेड्यूस फॉर्म. तर रेड्यूस फॉर्म काय येईल? 3.8 ग्रॅमचा किलोग्रॅमचा डिवायडेड बाय 1900 ग्रॅम. आता आपण त्याला या किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये केलेलं आहे, किती आले त्याच हे 3800. मग ते टाकून द्यायचं 3800 डिवायडेड बाय 1900. करा आता यांचं डिव्हिजन, सांग कसं करायचं ते. इथेच करूया व्हाईट बोर्ड वर. काय रिड्यूस होईल यातलं? 0 0 कॅन्सल. 0 0 दोन्हीचे कॅन्सल. ओके, 19 2 19 19 2 38 म्हणजे किती आलं? 2 डिवायडेड बाय 1, म्हणजे आन्सर किती आलं? 2 as to 1. समजलं? मग काय डिफिकल्ट होत यामध्ये? नोट डाऊन करायचंय का? ओके, हॅलो. लिहिलं. आता सेकंड एक्झाम्पल तू कर, सिक्स्थ वाला. काय आहे? 7 minutes 20 seconds आणि 5 minutes 6 seconds. फाईव्ह इयर्स कुठे? मिनिट्स म्हटलं मिनिट्स असतील ना. ओके, मी एकदा व्हाईट बोर्ड वर तुला सिम्प्लिफाय करून देतो, नंतर पुढचं तू कर. ओके, सांग काय आहे? 7 minutes 20 seconds. 7 minutes 20 seconds. 5 minutes 6 seconds. 5 minutes by comment of 6 seconds. ओके, तर एका मिनिटात किती असतात सेकंड? 60 असतात. म्हणजे काय करायचं? 7 into 60 प्लस किती येतील? प्लस किती येईल? 20 प्लस 20. ही झाली पहिली क्वांटिटी. दुसऱ्या क्वांटिटी मध्ये काय येईल सांग? 5 into 60 प्लस किती? प्लस किती? 6 6. कर मग हे 7 into 60 आणि त्यामध्ये 20 ऍड कर.
आणि सांग किती येते ते फर्स्ट क्वांटिटी. सर मध्ये कॉमा येतो. हॅलो. हा सर. पहिले याचा 62 दुसऱ्या याचा 36 का? हो. नाही काहीतरी गडबड आहे. इकडे लक्ष देत मल्टिप्लिकेशन कसं केलं? 7 वर घेतला का 60 वर घेतला? सिक्स्टी वर घेतला. झिरो लावायचंच विसरलं मी डायरेक्ट. 7 6 7 6 चा करू दे ना. पण तरी मग 4 2 0 येत ना. हा 4 2 0. हा मग सांग आता किती करेक्ट. करेक्ट सांग हे इनकरेक्ट आहे ना. 4 2 0 + 20. व्हेरी गुड. 4 4 0. ओके 4 20 + 20 म्हणजे याचं करेक्ट आलं 440. ओके व्हेरी गुड. सेकंड चा आता करेक्ट करते. 0 3 0 6 हे याच आलं 300 + 6 3 0 6. करेक्ट व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला? त्यांचा रिड्यूस फॉर्म करायचा आहे. म्हणजे एका खाली एक लिहिणार आपण त्यांना आणि त्याचा रिड्यूस फॉर्म करणार. 440 / 306. सांग मग कशाने डिवाइड करायचं त्यांना? कशाने करत असतो आपण? टू ने करा. सांग मला इथेच करतो मी. न्यूमरेटरला 2 ने डिवाइड करतो. टू टू जा वरती. 2 2 0 टू टू झिरो. 2 2 0 2 2 4 हा 0 as it is. ओके पुढे डिनॉमिनेटरला 1 5 3 बेक बे. रिमाइंडरला 1 10 झाला त्याचा. 5 आणि 2 3 6 बरोबर. म्हणजे किती आलं? 220 आणि 153. याला अजून डिवाइड होईल का कशाने? चेक करा. 153 कोणाच्या टेबल मध्ये आहे का? आहे का? 153 ला तर 2 ने डिवाइड होणार नाही कारण लास्टला 3 आहे. आणि इकडे काय आहे? 220 आहे. 5 ने पण नाही जाणार. 3 ने पण नाही जाणार. म्हणजे हे झालं त्याचं लास्ट आन्सर रिड्यूस फॉर्मच. ओके म्हणजे किती येईल? 220 as 2 153. समजलं? सो राईट डाऊन.
समजले दोन्ही एक्झाम्पल आपण कसे सॉल्व करतो ते? काही डिफिकल्टी यामध्ये? ओके, आता थर्ड क्वेश्चन मधले आपले दोन एक्झाम्पल्स राहिले होते, 52 डिवायडेड बाय 100 हे फोर्थ वालं, तर ते सॉल्व करूया. 52 डिवायडेड बाय 100 डिवायडेड बाय 100 सांग मला याचा रिड्यूस फॉर्म कसं डिवाइड करायचं याला. कसं केलं, कशाने डिवाइड केलं? 13 चौक 52, पण दोन्ही पण पाहिजे ना टेबल मध्ये, त्याच्यामुळे सिम्पली काय करायचं, 2 टेबलने करायचं, 2 करूया अगोदर. किती येईल न्यूमरेटरला? बे दुने चार, रिमाइंडर आला 1, तो झाला 12. कोणत्या पोझिशनला आहे 2 टेबल मध्ये? 6 बेसक 12. याच किती येईल डिनोमिनेटरच? 50. बे पंचे 10 आणि हा 0 एज इट इज, 26 50. आता कशाने करणार डिवाइड परत? परत 2 नेच करा. किती येईल न्यूमरेटर? 13. बे एक बे 3 6. डिनोमिनेटर? बे दुने चार, रिमाइंडर आला 1, 10 झाला 25. झाला त्याचा रिड्यूस फॉर्म, 13 as 2 25. समजलं? सो राईट डाऊन. ओके, त्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल किती आहे? 0.64%, बरोबर. मग याला कसं करणार आपण? याच काय आहे 0.64%, तर करेक्ट सांगितलं, पर्सेंट आहे म्हणजे काय आहे, डिवाइड बाय 100 आहे. करा मग याला सॉल्व. 2 सांग मग, 2 ने काय होतं न्यूमरेटर? सांग मी तेच करतो. किती? 0 किती? 0.3
वेरी गुड. कसं केलं? सिंपल. बेत्रिक 6 आणि बेदुने 4, 0.32. आणि 100 चं किती झालं? 2 ने जर डिवाइड केलं तर 50. व्हेरी गुड. बे 5 10 आणि हा 0 एज इट इज. आता कशाने करणार परत? 2 ने कर मग. व्हेरी गुड. झालं त्याचं फायनल आन्सर. समजलं? 0.65:25 रिड्यूस फॉर्म. याच्या खाली डिवाइड होत नाही कारण इथे 5 आहे आणि 5 च्या टेबल मध्ये 16 नाहीये. 16 आहे 4 च्या टेबल मध्ये. 4 च्या टेबल मध्ये 25 नाहीये. मग हे करेक्ट आन्सर आहे. समजलं? सो राईट डाऊन. ओके. समजलेत हे क्वेश्चन्स. त्यानंतर पुढचं काय होतं? फिफ्थ क्वेश्चन मधले 2 होमवर्कला दिले होते. फिफ्थ मधला 4th वाला काय आहे क्वेश्चन? काय त्याच्या व्हॅल्यू? 546 डिवाइडेड बाय 600. कर मग त्याला रिड्यूस फॉर्म मध्ये. नाही, रिड्यूस फॉर्म मध्ये नाही करायचं. त्याला काय करायचंय? वाचते क्वेश्चन व्यवस्थित. रेशियोज इनटू परसेंटेज कन्वर्ट. परसेंटेज म्हणजे त्याच्या डिनॉमिनेटरला 100 आला पाहिजे. बरोबर. मग कर. काय होत? 546 डिवाइडेड बाय 600. बरोबर. हेच होत ना? ओके. मग आता 600 मधून आपल्याला 100 करायचं असेल 600 ला, तर काय करावं लागेल? आता 100 ला 600 बनवायचं असेल तर काय करतो आपण? 6 ने मल्टिप्लाय करतो. आता 600 चं 100 बनवायचं म्हणजे काय करणार? डिवाइड करणार 6 ने. समजलं? त्याचे 100 बनणार. म्हणजे काय करणार आपण? डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 6. समजलं काय केलं आपण ते? मग काय करायचं? 546 डिवाइडेड बाय 6 आणि त्याच्या खाली 600 डिवाइडेड बाय 6. समजलं? आता कर 546 डिवाइडेड बाय 6.
आणि किती येते सांग मला. पहिला 96 नाही येणार, 91 येईल. व्यवस्थित कर. किती आलं? 91. कसं आलं? 6 1 6 6 9 54 म्हणजे 9 आलावर आणि 6 1 6 किती आलं? 91. आणि खाली किती आलं डिनॉमिनेटरला? 100. समजलं का? हे झालं पर्सेंटेज. म्हणजे याच पर्सेंटेज मध्ये किती आलं? 91%. लिहिलं का? लिहायचंय. ओके. ओके. लास्ट आता तू कर. हे काय आहे? 7. सेवन अपॉन 16. 116 ला तर 100 कसं बनवायचं? 16 चा पाडा माहित वाचला तर आपण काय, 16 85 66 96 होते आणि 96 नंतर डायरेक्ट 112 ला जातोय ना तू. मग याला जर 100 बनवायचं असेल तर मल्टिप्लाय कशाने करायचं? हा एक मोठा प्रश्न आहे. मग सिंपल करायचं, मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 16. हे केलं काय होईल? सपोज मी द 16 ला काय केलं, मल्टिप्लाय बाय 100 आणि 16, 16 16 गेला आणि खाली काय राहिलं? असं सिम्पल करायचं. मग फक्त डिनॉमिनेटरला करून चालणार नाही, न्यूमरेटरला पण करावं लागेल 100 बाय 16. आणि कर मग ते मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आणि सांग किती आन्सर येत आहे. सबस्टिट्यूशन समजलं का? येस नो काय? सबस्टिट्यूशन समजलं का? काय केलं आपण, ते कसं बनवलं 100 ते? हो. ओके सांग मग मला न्यूमरेटरला किती परसेंटेज येते. 16 into 7 नाही येत. 7 ला न्यूमरेटर वर 100 आहे. मग अगोदर 7 into 100 करावं लागेल आणि डिवाइडेड बाय 16 करावं लागेल. 7 into 100 7 6. समजलं का? असं करतो आपण, न्यूमरेटर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन होतं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन नाही होत, डिव्हिजन होतं त्यांचं. 100 आता किती झालं? 7 into 100 700 डिवायडेड बाय 16 आणि सगळ्यात खाली डिनॉमिनेटर 100. करा मग. आता 700 आणि मधले 0 कॅन्सल होणार. नाही नाही, 100 आपल्याला खाली ठेवायचं, 100 च काहीच कॅन्सल करायचं नाही. परसेंट म्हटलं की आपल्याला 100 पाहिजे. आता फक्त वरचा न्यूमरेटर आहे ना, त्यांचं डिव्हिजन करायचे, 16 पाडा म्हणायचा आणि 16 पाड्याने 700 ला डिवाइड करायचं किंवा हाफ हाफ करत राहा. 2 ने डिवाइड कर 700 आणि 16 ला, असं कमी कमी करत आण त्याला.
किती पर्यंत रिड्यूस होते ते सांग. सांग येतोय का 16 चा पाढा? हो. नाहीतर तुला अवघड वाटत असेल तर 2 ने कर. 2 ने करायचं का? सांग मग 2 ने किती येते न्यूमरेटर? खाली आला 8, पाठी 16. ओके, वर किती येईल? 7 आहे. व्हेरी गुड. बेत्रिक 6, रिमाइंडरला 110 झाला. बेपंचे 10, 0. ओके, व्हेरी गुड. सो किती आलं? 350 डिवायडेड बाय 8 आणि खाली आपला 100 आहे पर्सेंटेजचा. ओके, आता कशाने करायचं डिवाइड परत? 2 नेच करूया. सांग मग. खाली 4, बेचोक 8. वर बेक बे, रिमाइंडरला 115 झाला. बेसाठी 14, 10 आला. 175. ओके, काय झालं त्याच? 175 डिवाइडेड बाय 4, 100. ओके, आता 4 च्या टेबलने तर करता येईल डिवाइड. 4 चा टेबल येतोय, डायरेक्ट करून टाकायचं. 4 1 4, 4 4 16, बरोबर. किती आला रिमाइंडर? 1 आला. म्हणजे किती झाला? 1 आणि 5 15. म्हणजे 4 3 12, 15 वजा 12 किती आले? 15 मायनस 12, 3 आले. 3 आले, 13 नाही. 15 मायनस 12, 3 राहिले. मग आता 3 ला तर 4 ने जात नाही, मग काय करायचं? इथे डॉट द्यायचा. डॉट दिला म्हणजे काय झालं? 3 च्या पुढे 0 झाला तयार. मग आता 4 च्या पाडामध्ये 4 7 28, म्हणजे 7 ने जाणार. 28 4 25, पण 30 आहे ना इथे. 4 25 4 7 24 4 7 28, 7 ने दिला. रिमाइंडर आला 2. 2 ला परत 0 दिला. नंतर 4 25, 20 मधन गेले म्हणजे 0 राहिले. म्हणजे हे आलं आपलं पर्सेंटेज, 43.75%. समजलं का? तर डिनॉमिनेटर 100 का ठेवला आपण? कारण आपल्याला पर्सेंटेज काढायचं होतं, नाहीतर आपण ते कॅन्सल केलं असतं 700 बरोबर इकडे. पण आपल्याला पर्सेंटेज पाहिजे होतं, खाली 100 कंपल्सरी पाहिजे. त्याच्यामुळे फक्त आपण न्युमरेटरचं डिव्हिजन करून फायनल आन्सर फाइंड आउट केलं. सो राईट डाऊन. ओके,